वेलकम टू दिस व्हिडिओ लेक्चर्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता नववी या वर्गाचं इंग्रजी विषयाच्या पुस्तकाविषयीचं आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. इन दिस इंट्रोडक्टरी व्हिडिओ वी विल ट्राय टू डिस्कस अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ आवर 9th क्लास इंग्लिश टेक्स्ट बुक. मित्रांनो, बिकॉज ऑफ प्रेझेंट COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन, सद्यस्थितीमध्ये कोविडमुळं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीमुळे आपल्या पारंपरिक पद्धतीचे वर्ग कधी भरतील आणि आपलं अध्ययन अध्यापन कशा पद्धतीनं सुरू राहील याबद्दल थोडीशी अनिश्चितता निर्माण झालेली आहे. तर सद्यकाळामध्ये आपणाला आपल्या आरोग्यासोबत आपल्या कुटुंबियांचं आरोग्य कसं चांगलं राहील आणि आपला अभ्यासही कशा पद्धतीनं चालू राहील या बाबीकडं एकाच वेळी आपणाला लक्ष द्यावं लागणार आहे. सद्य परिस्थितीमुळं आपल्या मनामध्ये किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या मनामध्ये या आजाराविषयी भीती, संशयता या ठिकाणी असणं साहजिक आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण आपल्या कुटुंबातील पात्र व्यक्तींचं कोविड वॅक्सिनेशन किंवा कोविडचं लसीकरण करून घेण्यासाठी आपण यांना प्रोत्साहित करावं, जेणेकरून आपल्या कुटुंबातील सदस्य आणि आपलंही आरोग्य व्यवस्थितपणे राहण्यास आणि यासोबतच या संसर्गजन्य आजाराशी यशस्वीपणे लढा देण्यास याचा आपणाला उपयोग होईल. तर मित्रांनो, प्रेझेंट COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन, बिकॉज ऑफ दिस सिच्युएशन देर इज द चेंज इन आवर ट्रॅडिशनल लर्निंग प्रोसेस अँड नाव डेज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर स्टडी लाईज अपॉन अस ओनली. आपल्या अभ्यासाची जबाबदारी ही आपण स्वतःच घेतली पाहिजे. आपण पाहता की मागच्या वर्षीसुद्धा आपण 8वीला होता आणि मागच्या वर्षी जवळपास वर्ष आपलं काही अपवाद सोडला 1-2 महिन्याचा तर असंच गेलेलं आहे आणि त्यामुळं आपला जो अभ्यास आहे किंवा अभ्यासातलं जे सातत्य होतं याच्यामध्ये आपल्याला खंड पडलेला दिसून येतो आणि त्यामुळं कदाचित इंग्रजी जो अगोदरच आपल्याला थोडासा अवघड विषय वाटतो या विषयापासून आपण थोडेसे दूर गेलेले असाल किंवा जे काही आपल्याला इंग्रजी येत होतं यामध्ये सुद्धा थोडासा खंड पडल्या कारणानं, अभ्यासाचं सातत्य नसल्याकारणानं आपणाला हा विषय थोडासा जास्तच अवघड वाटू शकतो. मित्रांनो, पुढच्या वर्षी आपण सर्वजण 10वीला जाणार आहात आणि मग 10वीसाठी आपण सर्वजण जाणता की इयत्ता 10वीचं वर्ष हे खूप आवश्यक असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपली तयारी होण्यासाठी आपण यावर्षीच आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं आवश्यक आहे आणि तुम्ही किंवा आपण सर्वांनी आपापल्या अभ्यासाची जबाबदारी आपण स्वतः उचलणं आवश्यक आहे. बिकॉज ऑफ दिस कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन देर इज अ चेंज इन टीचिंग लर्निंग स्टाईल. अध्ययन अध्यापनची जी आपली पारंपरिक पद्धती आहे याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो आणि सध्या किंवा सद्य परिस्थितीमध्ये शाळा कधी सुरू होतील हेही आपण सांगू शकत नाही. अनसर्टॅनिटी अबाउट ऑफलाईन स्कूल अँड टीचिंग लर्निंग प्रोसेस. फॉर दॅट रिझन वी हॅव टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर स्टडी आणि या कारणास्तव आपण आपल्या अभ्यासाची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. सद्यस्थितीमध्ये बदललेल्या परिस्थितीमध्ये जास्त प्रमाणामध्ये ऑनलाईन टीचिंग किंवा मोबाईल लर्निंग असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून अध्ययन अध्यापनाचं साहित्य असेल याचा वापर जास्त होताना दिसून येतो. असं जरी असलं तरी मी आपल्या सर्वांना विनंती करेल की तुम्हाला ज्यावेळेस आवश्यकता असेल अशाच वेळेस तुम्ही तुमच्या पालकांचा किंवा तुमचा मोबाईल फोन वापरावा, इंटरनेटचा वापर करावा किंवा व्हॉट्सअपचा उपयोग करावा. अनावश्यक अतिरिक्त वापर आपण टाळावा जेणेकरून आपल्या वेळेचा अपव्यय या ठिकाणी होणार नाही. मित्रांनो, हे जे गॅजेट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मोबाईल असेल किंवा सोशल मीडिया असेल, तर आपला वेळ कसा गेला हे आपल्याला समजत नाही आणि या गॅजेटच्या अतिवापरामुळे आपला अतिरिक्त वेळ याच्यामध्ये खर्च होतो.
तर हे आपण टाळण्यासाठी आपण कमीत कमी यांचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त आपली जी काही पुस्तकं आहेत, क्रमिक पुस्तकं आहेत, या पुस्तकांचा अभ्यास आपण केला पाहिजे. तर सद्यपरिस्थितीमध्ये आपला स्वतःचा अभ्यास करण्यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे? तर सर्वप्रथम वी हॅव टू प्लॅन, वी हॅव टू मेक द टाइम टेबल फॉर युअर स्टडी. आपण सर्वांनी आपल्या अभ्यासाचं नियोजन करणं आवश्यक आहे. अभ्यासाविषयी आपण वेळापत्रक करणं आवश्यक आहे. आपल्याकडं असणारा उपलब्ध वेळ, आपल्याकडं असणाऱ्या जबाबदाऱ्या, आपण जर आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना, आईवडिलांना मदत करत असाल तर तो वेळ, तुमचा खेळ असेल किंवा तुमची विश्रांती असेल, झोप असेल, या गोष्टी सोडून आपल्याकडे जो वेळ शिल्लक राहतो त्या वेळेचं व्यवस्थितपणे नियोजन करून त्यानुसार आपण आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवणं आवश्यक आहे. आपण आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवल्यानंतर ते वेळापत्रक आपण त्याचं पालन करणंसुद्धा आवश्यक आहे. फक्त आपण वेळापत्रक बनवलं आणि त्याचं पालनच केलं नाही तर याचाही काही उपयोग होणार नाही. तर यासाठी आता मित्रांनो, सद्यपरिस्थिती आपण पाठीमागे एक वर्ष पाहिलेलं आहे, परिस्थिती अशीच राहील का सुधारेल हेही सांगता येत नाही. त्यामुळं मग आपल्या अभ्यासाची काळजी आपण स्वतः घेणं आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवणं आणि आपण जे वेळापत्रक बनवलेलं आहे त्यानुसार आपण आपला अभ्यास करणं हे विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यासोबतच आपल्या भविष्यकालीन शैक्षणिक वाटचालीसाठीसुद्धा हे आवश्यक आहे. तर आपण स्वतः काय करू शकतो या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता मागच्या काही दिवसापासून आपल्या अभ्यासाचं सातत्य बदललेलं आहे किंवा त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे, आपली सवय मोडलेली असेल, तरीसुद्धा आपण आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवून त्यानुसार ते वेळापत्रक फॉलो करण्याचा आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपण जी गोष्ट सातत्यानं करतो, ज्या बाबीवर आपण जास्त वेळ खर्च करत असतो किंवा जी बाब आपण एकाग्रपणे करत असतो, हळूहळू ती बाब आपण समजायला सोपी जात असते किंवा त्या बाबीमध्ये आपला रस, आपली आवड निर्माण होत असते. आता अभ्यास जरी आपण सातत्यानं करत गेलो तरी हळूहळू तुमची बैठक क्षमता वाढेल, तुम्हाला तो अभ्यास समजायला लागेल आणि एकदा का तुम्हाला तो अभ्यास समजायला लागला की मग त्याच्यामधला इंटरेस्टसुद्धा तुमचा वाढत जायला लागेल. तर यासाठी आपण सर्वप्रथम वेळापत्रक बनवणं आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे आपण अभ्यासाची कारवाई करणे हे आवश्यक आहे. आपला जो इंग्रजी विषय आहे इयत्ता नववीसाठी, तर या इंग्रजी विषयाचा अभ्यास आपण कसा करायला पाहिजे? तर एक विद्यार्थी म्हणून तुम्ही जर काही बाबी रेग्युलरली दररोजच्या दररोज करत असाल किंवा जर केलात तर तुमचा अभ्यास याच्यामध्ये प्रगती व्हायला मदत होईल. तर मी तुम्हाला चार गोष्टी सांगेल. त्यापैकी पहिली जी गोष्ट आहे ती लाऊड रीडिंग. आपण सर्वांनी दररोज नियमितपणे 15 ते 20 मिनिट आपलं जे इंग्रजीचं पुस्तक आहे नववीचं, तर हे पुस्तक किंवा या पुस्तकातील जे पाठ आहेत ते आपण 15 ते 20 मिनिट मोठ्यानं वाचलं पाहिजे, लाऊड रीडिंग केली पाहिजे. आता मोठ्यानं वाचणं आणि सायलेंटली वाचणं, आपण सावकाश वाचत असताना आपणाला असं वाटतं की सगळ्या शब्दांचे उच्चार आपणाला जमत आहेत, पण ज्यावेळेस आपण मोठ्यानं वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस काही शब्दांचे उच्चार आपणाला जमत नाही. आणि त्यासाठी आपण इंग्रजीचं पुस्तक किंवा इंग्रजी दररोज 15 ते 20 मिनिट मोठ्यानं वाचलं पाहिजे. याचे काही फायदे आहेत. आपण जर मोठ्यानं वाचत असाल तर तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. दिस विल हेल्प यू टू रिगेन युअर कॉन्फिडन्स ॲज वेल ॲज टू इन्क्रीज द अंडरस्टँडिंग लेवल. द थर्ड वन इज इट विल एनहान्स द प्रोनाउन्सिएशन, इंग्लिश वर्ड्स प्रोनाउन्सिएशन, अँड इट विल हेल्प अगेन टू इन्क्रीज युअर सेल्फ कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स, प्रोनाउन्सिएशन अँड अंडरस्टँडिंग, ह्या तीन गोष्टी आपण जर मोठ्यानं वाचन केलं तर या तीन गोष्टी आपल्या सुधारण्यास मदत होईल. वाचन करत असताना जे शब्द तुम्हाला येणार नाहीत त्या शब्दाच्या खाली तुम्ही पेन्सिलनं अंडरलाईन करू शकता आणि ते शब्दांचा उच्चार आणि अर्थ नंतर तुम्ही ते शब्द शिकून आत्मसात करू शकता. द सेकंड थिंग इज हँड रायटिंग. टू डेव्हलप युअर हँड रायटिंग वी हॅव टू यूज 4-line नोटबुक. आपणाला जर इंग्रजी विषयाचं किंवा इंग्रजी भाषेचं हस्ताक्षर आपलं जर सुंदर नसेल तर ते सुधारण्यासाठी आपण 4-regi वहीचा उपयोग करू शकता.
आणि दररोज नियमितपणे 1 ते 2 पेजेस तुम्ही 4 रेघीवर शुद्धलेखन लिहू शकता, जेणेकरून तुमचं हस्ताक्षर सुधारण्यास मदत होईल. ज्या विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर सुंदर आहे असे विद्यार्थी 2 रेघीची वहीसुद्धा इंग्रजीचं शुद्धलेखन लिहिण्यासाठी वापरू शकतात. द थर्ड थिंग इज व्होकॅबलरी. आणि व्होकॅबलरी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर लर्निंग अँड अंडरस्टँडिंग इंग्लिश ऑर यूज ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्रजी भाषेच्या अभ्यासामध्ये इंग्रजी शब्द साठा जास्त असणं किंवा तो वाढवणं अतिशय आवश्यक आहे. जेवढा जास्तीत जास्त इंग्रजी विषयाचा शब्दसाठा असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इंग्रजी समजण्यास मदत होईल. त्यासाठी आपण नियमितपणे दररोज 15 ते 20 शब्द आपण पाठ करणं आवश्यक आहे. शब्द पाठ करत असताना आपण शब्द पाहून त्या शब्दाचं स्पेलिंग, उच्चार आणि अर्थ अशा सिक्वेन्सनं आपण शब्द वाचावा. 5-6 वेळेस शब्द वाचल्यानंतर आपण डोळे बंद करा. डोळे बंद करून तो शब्द जमतो का पहा. तो जर शब्द येत असेल तर डोळे बंद करून 4-5 वेळेस रिपीट करा. जर जमत नसेल तर परत डोळे उघडा, परत तो शब्द पहा, 5-6 वेळेस रिपीट करा, नंतर डोळे बंद करा आणि नंतर रिपीट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ज्या क्षणाला तुम्ही डोळे बंद करता त्यावेळेस तुमचं सर्व लक्ष त्या शब्दावर येतं किंवा तुम्ही काय करता यावर येतं आणि त्यामुळं मग तो शब्द तुम्हाला लवकर पाठ होण्यास मदत होतो. काही विद्यार्थी 1 शब्द 5-10 वेळेस लिहूनसुद्धा ते पाठ करू शकतात. तर शब्द पाठ करणं आवश्यक आहे. मग तुम्ही ते लिहून पाठ करा किंवा ते रिसाइट करून पाठ करा. द चॉईस इज युअर ओन. बट वी हॅव टू लर्न 15 to 20 words रेग्युलरली. आपण नियमितपणे 15-20 शब्दांचा अभ्यास करणं किंवा 15-20 नवीन शब्द शिकणं आवश्यक आहे. मग हे शब्द तुमच्या पाठातील असतील किंवा इतर असतील. नेक्स्ट सेक्शन इज रायटिंग स्किल. रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी आपण एखादा विषय, एखादा शब्द घेऊन त्या शब्दाविषयी, त्या विषयाविषयी 5 ते 10 ओळी आपण स्वतः मनानं लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुरुवातीला ते वाक्यरचना जमणार नाही किंवा ते चुकेल किंवा तुम्हाला जास्त विचार करावा लागेल, पण आफ्टर सम प्रॅक्टिस वी विल एबल टू राईट फ्लुएंटली 10 to 15 words अबाउट एनी सब्जेक्ट. अँड दिस विल ऑल्सो हेल्प यू टू एनहान्स ऑर इन्क्रीज ऑर डेव्हलप युअर हँड रायटिंग स्किल ऑल्सो. ऑर वी कॅन एबल टू एक्सप्रेस युअर थॉट्स थ्रू इंग्लिश रायटिंग. आपण जर लेखन कौशल्याचा सराव केला तर हळूहळू तुमचं लेखन कौशल सुधारेल आणि तुमच्या मनातील विचार तुम्ही इंग्रजीच्या माध्यमातून व्यक्त करू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या स्तरावर इंग्रजी विषयासाठी या 4 बाबी नियमितपणे कराव्यात असं मला वाटतं. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज लाऊड रीडिंग. लाऊड रीडिंग फॉर 15 to 20 minutes डेली ऑफ आवर टेक्स्ट बुक ऑर इंग्लिश टेक्स्ट बुक ऑर लेसन्स. द सेकंड थिंग इज हँड रायटिंग. राईट ऑन 4-line or 2-line नोटबुक 1 to 2 pages रेग्युलरली. द थर्ड थिंग इज टू लर्न न्यू वर्ड्स 15 to 20 new words. अँड द लास्ट थिंग इज ऑल्सो ट्राय टू डेव्हलप ऑर प्रॅक्टिस फॉर युअर रायटिंग स्किल. नाऊ वी विल सी आवर इंग्लिश टेक्स्टबुक. जर आपल्याकडं इंग्रजीचं पुस्तक असेल तर तुम्ही ते पुस्तक उघडून पाहू शकता. त्याच्या अनुक्रमणिका कशी आहेत आणि किती पाठ आहेत हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. द इंट्रोडक्शन टू टेक्स्ट माय इंग्लिश बुक युनिट नंबर 1. आवर इंग्लिश बुक इज डिव्हायडेड इन 4 युनिट्स. आपलं इंग्रजीचं पुस्तक हे 4 विभागामध्ये विभागलेलं आहे. त्याच्यापैकी पहिलं जे युनिट आहे युनिट नंबर 1, इन दिस युनिट देअर आर 5 लेसन्स. द फर्स्ट वन इज लेट्स बिगिन. दिस इज अ इंट्रोडक्टरी पेज फॉर अवर टेक्स्ट बुक. द फर्स्ट लेसन इज 1.1 वॉक अ लिटल स्लोअर. दिस इज अ पोयम. नेक्स्ट लेसन इज 1.2 द फन दे हॅड. द थर्ड वन इज 1.3 होप इज द थिंग विथ फीदर. दिस इज ऑल्सो अगेन अ पोयम. द नेक्स्ट लेसन इज 1.4 द स्टोरी ऑफ टी. 1.5 द नेकलेस. नाव युनिट नंबर 2 भाग दुसरा 2.1 कंपॅरिझन्स. दिस इज द पोयम.
2.2 Helen Keller and Anne Sullivan. 2.3 Mark Twain. 2.4 Please Listen. And 2.5 A Play. Now see, unit number 3. 3.1 Coromandel Fishers. This is a poem. 3.2 The Fall of Troy. 3.3 To a Butterfly. 3.4 Think Before You Speak. 3.5 A Great Scientist. Unit number 4. 4.1 What is Success? This is a poem. 4.2 Reading Works of Arts. 4.3 Silver. This is a poem. 4.4 The Tempest. 4.5 The Last Lesson. And there is another section at the end of our textbook. The name of that section is Language Study. पुस्तकाच्या पाठीमागं लँग्वेज स्टडी नावाचं एक सेक्शन आहे की ज्यामध्ये ग्रामरविषयी काही ज्या कन्सेप्ट्स आहेत, संकल्पना आहेत किंवा ग्रामरचा भाग या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही इयत्ता 6वीपासून 9वीपर्यंत इंग्रजी विषयाच्या पुस्तकामध्ये जे जे ग्रामर दिलेलं आहे त्याची उजळणी किंवा त्याची माहिती तुम्हाला इयत्ता 9वीच्या आपल्या इंग्रजीच्या पुस्तकाच्या पाठीमागं तुम्हाला ते पाहायला मिळेल. द लास्ट सेक्शन इज लँग्वेज स्टडी सेक्शन. सो we can see there are 4 units in our textbook. Each unit there are 5 lessons. Each unit have 2 poems. So there are 20 lessons for this year. आपल्याला या वर्षासाठी 20 पाठ आहेत आणि त्यापैकी प्रत्येक युनिटमध्ये 2 कविता अशा पद्धतीने 8 कविता आहेत, म्हणजे 12 पाठ धडे आणि 8 कविता यांचा अभ्यास आपल्याला या वर्षी इंग्रजी विषयासाठी आपल्या पुस्तकामध्ये अंतर्भूत केलेला आहे. तर मी आपल्या सर्वांना विनंती करेल की इफ यू लाईक धिस व्हिडिओ प्लीज शेअर धिस व्हिडिओ अँड इफ यू आर इंटरेस्टेड टू बिगिन द जर्नी विथ मी टू लर्न आवर 9th क्लास इंग्लिश वी कॅन सबस्क्राईब माय चॅनल अँड कीप विथ मी टू स्टार्ट धिस जर्नी. आपणाला जर आपल्या इंग्रजी विषयाचे अधिकचे व्हिडिओ पाहायची इच्छा असेल येणाऱ्या काळामध्ये तर आपण माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता. आय विल ट्राय टू मेक मोर व्हिडिओज अबाउट आवर 9th क्लास इंग्लिश टेक्स्टबुक. इफ यू वॉच दीज व्हिडिओज यू विल हेल्प टू अंडरस्टँड ऑर दिस विल हेल्प टू कंटिन्यू युअर लर्निंग. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. Thank you.